आयोजित कैलासवासी जानारामा चिमणे स्मृतिचषक। हॅलो, याच दरम्यान एक सन्मान राहिला आहे, तर तो करून घेतोय। दिलीप सुरते साहेब इथं उपस्थित आहेत, विनंती करतोय आपण सचिन पाटील आपल्यासोबत असते, निश्चितच आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। तर दोन्ही संघांना विनंती असेल, जो काय निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी करा, कारण प्रोफेशनल पंच नसल्यामुळे गावचेच पंच आहेत, परंतु जो निर्णय असेल तो निर्णय आहे, तुम्ही मान्य करायचा आहे। दोन्ही संघांवर संघांना विनंती करतोय, त्याचबरोबर रिव्ह्यू कुठला प्रकारचा मिळणार नाही आहे। जर पंचांना जर वाटला बीमर चेंडू असेल तरच तो रिव्ह्यू आमच्या पंचांच्या मार्फत आपण चेक करणार आहोत, बाकी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू आम्हाला आपल्याला मिळणार नाही आहे। गेम स्टार्ट, जगदीश पाटील ऑन। थँक्यू। सामना सुरू होतोय, व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिलाच बॉल ऑन साईडला खेळला, डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक दूरवरून आल्या तोपर्यंत या दोन धावा पूर्ण करताना आपल्याला पहाळा मिळाल्या आणि पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपन केलं जातोय। ज्या नमान दापोली संघाची पहिली जोडी मैदानामध्ये पाहा मिळतोय आपल्याला, सुमित पाटील आणि विशाल जितेकर, ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय तो खेळाडू पाहतो। अतिशय चांगला फटका, यावेळेस जागा बनवून खेळायचं होतं, चेंडू कवरच्या दिशेला आणि तोपर्यंत मिळेल ती पुन्हा एकेरी धाव। स्कोर कार्डवरती तीन धावा पाहा मिळतात। आज या स्पर्धेचा ओपनिंग डे अर्थातच पहिला दिवस, आणि या पहिल्या दिवसामध्ये 8 दिग्गज संघ खेळताना आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतील। आताचा बॉल क्रॉस द लाईन, फटका चांगलाय, डीप मिड विकेट क्लिअर करत असताना आलाय तो विशाल जितेकर यांच्या बॅटमधून पहिला शुभचा षटकार। विशाल जितेकर क्रिकेटमधील एक टेनिस क्रिकेटच्या पतलावरती खूप मोठं नाव, ज्यांनी बरीच वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं आणि आज सुद्धा आपला फॉर्म मात्र कायम ठेवत असताना। पुन्हा एकदा क्रॉस द लाईन झाल्यात, बराच वेळ चेंडू अभ्यात होता लॉंग लेगच्या दिशेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आल्या तोपर्यंत येते दुसरी धाव। पूर्ण काय चांगली रनिंग आहे, मात्र थोड्यासा द्विधा मनस्थितीत होते, मात्र अशा वेळेला कॉल दिला गेला आणि या दोन धावा पूर्ण करत असताना दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे पाहायला मिळतात, कारण सध्याच्या घडीला पाहिला तर टीम बेलेवली संघसुद्धा अत्यंत इम्फॉर्ममध्ये आहे, त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना जे हनुमान दापोली टीम। पहिलं षटक पावर प्लेचं पाहायला मिळतो, अतिशय चांगलं ग्राउंड, तेवढी चांगली खेळपट्टी आणि आल्हाददायक वातावरण सकाळच्या सत्रामध्ये। स्विच इट करण्याचा प्रयत्न अलकसा अपील केला, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आहे, लेग बायचा इशारा येतोय। पंच गिरीश चिमणे या स्पर्धेची सर्व सर्वे ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, ते मात्र आज गेले कित्येक दिवस या मैदानात असेल किंवा टीम जमा करण्यात किंवा इतर काही गोष्टी असतील ते मात्र त्यांच्यावरती लादण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये यशस्वीरित्या करून दाखवण्यात मात्र आज सज्ज झाल्यात। आताचा बॉल चांगला होता, अतिशय चांगला होता, गुडघ्याचा वापर केला होता, चेंडू बॅट अँड पॅडमधून जातोय, सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये। पहिल्या षटकाचा येते खेळ संपलाय, पहिलं षटक थोडंसं नाट्यमयरित्या पाहायला मिळाला, कारण पहिल्या बॉलवरती आल्या दोन धाबा, त्याच्यानंतर सिंगल आली, षडकार आला, दुहेरी दाब आली, एक चेंडू लेगबायच्या स्वरूपात मिळाला आणि एक चेंडू डॉट फेकला गेला। अशा रीतीने हे पहिलं षटक नाट्यमयरित्या पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकात बिनबाद 12 या धावसंख्येवरती पोहोचताना पाहायला मिळतोय जय हनुमान दापोली टीम। गोलंदाज पाहतोय राकेश मात्रेला, दुसरं षटक बेलवली संघाच्या बाजूने पाहतोय आपण मॅनेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक। आज सकाळच्या सत्रामध्ये मात्र प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत किंवा गावकरी असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र उद्घाटन सोहळा पार पडताना आपल्याला पाहा मिळाला। चला जास्त वेळ घेऊ नका, प्रत्येक टीमला 25 मिनिटाचा अवधी दिला जाईल हे लक्षात ठेवा आपण, कारण 5 षटकं फेकण्यासाठी आपल्याला 25 मिनटं दिली जातील। गोलंदाज पाहतोय आपण राकेश मात्रे, पहिलाच बॉल क्रॉस झाल्यात आणि फेवरेट सिग्नेचर स्ट्रोक आहे
हा विशाल जितेकर यांचा आणि आलाय तो पुन्हा एकदा दर्जेदार चौकार। टी शर्ट का मानल जातं मात्र असे बऱ्याचशे गोष्टी क्रिकेट मध्ये असतात की ज्याला जे आवडतं त्याच्यानी परिधान केल्यानंतर मात्र त्याचं काम चांगलं होतं। त्यातले त्यात एक विशाल जितेकर यांना पाहतोय सिंगलला ड्राइव केला जातोय आणि स्कोर कार्ड वरती धावा पाया मिळतात आपल्याला त्या 17 धावा। पहिल्या षटक संपलाय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि 3 क्षेत्ररक्षक तडिया सर्कलच्या बाहेर पाया मिळतात आपल्याला। सलामीची जोडी अद्याप मैदानामध्ये खेळत असताना स्ट्राइकला सुमित पाटीलला पाहतोय। अतिशय चांगला बॉल होता, अतिशय चांगला बॉल चपखण आतमध्ये आला मात्र पंचांनी बॅटकटचा इशारा केलाय। जर बॅटकट नसती तर येतं चित्र कदाचित वेगळं पाहायला मिळालं असतं, मात्र तसं काही झालं नाही आहे आणि एकेरी धावेला प्राधान्य देत असताना अतिशय चांगलं ग्राउंड पाहायला मिळतंय। स्टेशनच्या जवळच असणारं हे ग्राउंड आणि पूर्णपणे हिरवळ या मैदानावरती आपल्याला पाहा मिळतोय। तेवढी सुबक आणि मनमोहक पाहतोय आपण खेळपट्टी, पाहता क्षणी प्रेमात पडावी एवढी सुबक खेळपट्टी पाहा मिळतोय। आताचा बॉल स्विच इट केलाय मात्र खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। थँक यू थँक्यू। तर चौकार पाळा मिळाला, थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा विशालने लगेचच उचलला। अतिशय चांगला बॉल, हलकासा अपील केलाय मात्र अपीलामध्ये जास्त उत्साह पाहा मिळाला। क्रॉस द लाईन प्रत्येक वेळेला खेळण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज पाहतोय आपण राकेश मात्रेला अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये दुसरं षटक। आताचा बॉल बॅक टू बॉलर्स केल्यात, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे आला होता आणि तोपर्यंत एकेरी धाव कशी बसी एकवटली जातोय। चांगले षटक ने म्हणून एक मिसफील्ड झाली त्याच्याने चौकार पाहायला मिळाला आणि यातून मात्र शेवटच्या चेंडूवरती आली ती सिंगल एकेरी धाव आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय। धावपळकावरती धावा लागल्यात त्या 2 षटकाच्या सांगतेनंतर प्रथम बॅटिंग करत असताना ज्या हनुमान दापोली टीमने बनवल्यात 23 धावा। हॅलो, या दरम्यान आपण पाहतोय लेजंड क्रिकेटर आपण रवींद्र कडू यांचं आगमन झालेलं आहे आणि मयूर भेंडे यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्याचबरोबर दिलीप मात्रे इथं उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं, आपली जागा व्यासपीठावर, प्लीज या आपण व्यासपीठावर, कृपया आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं प्लीज। तर प्रल्हाद चिमणे यांचं इथं आगमन झालेलं आहे, तर अविनाश पाटील याला विनंती करेल शुभ असते मान्यवरचं आपण सन्मान करायचं कॅमेरमॅन। त्याचबरोबर 40+ खेळाडू आमचे परम मित्र आहेतच परंतु आमचे बंधू आहेत संजय मात्रे, आपल्याला देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं प्लीज। आजकाल फुल फॉर्मत आहेत संजय मात्रे, या आपण व्यासपीठावर। दिलीप मात्रे आपल्याला देखील विनंती करतोय। थँक्यू। 2 षटकांचा खेळ संपलाय, षटकाला सुरुवात झाली आहे आणि पहिलाच बॉल बॅकपटला जाऊन स्क्वेअर कटचा अतिशय चांगला देखना पडका आहे मात्र अगदी सीमारेषेवरती
चेंडूला अडवलं गेलंय आणि तोपर्यंत या दोन धावा अंकित खेळात 25 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. तो जयानुमान दापोली टीम अतिशय चांगली सुरुवात स्टार्ट दिलाय. पहिल्या षटकात 12 आल्या, दुसऱ्या षटकात 11 धावा आणि गोलंदाज आता अजय पाडील. तिसरे षटक फेकत असताना बेलेवली टीमच्या बाजूने पहा मिळतोय. आताचा बॉल फटका चांगलाय, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच आणि षटकार. एकोणतीस जाबा दापकवरती पाहतोय आपण, अतिशय चांगले 31-31 या वेळेस पंच बाहेर चिकून करतात. एकेरी धाव पहा मिळतोय आपल्याला, एकेरी धाव पाहिली. थोडस गोलंदाजाचा जो चान्स होता ना तो चुकला आणि चेंडू मात्र आउटसाइड ऑफस्टंपला निघून जातोय. एक धाबेसाठी अद्याप एखाद्या ब्रेक थ्रूची गरज आहे बेलवली टीमला. या वेळेस चांगला बॉल उकळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाहीये, ते मात्र वेगाने चेंडू फेकला जातोय. मात्र लेगबाजचा इशारा येतोय. पुन्हा एकदा एकेरी धाव पहा मिळतो आपल्याला. अतिशय चांगला खेळ या मैदानामध्ये पाहतोय आपण. दापोली बनाम बेलवली असा सामना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहता येईल. बामणडोंगरी विपक्ष भिंगारी या दोन टीममध्ये बी गटाचे सामने आहेत. नंतर ए गटाचे सुद्धा चार संघ आपल्याला पहा मिळते आजच्या दिवसामध्ये. जो मोठा पोल आहे ए गटाचा तो सुद्धा आपल्याला पहा मिळेल या मैदानावरती. या बेले चेंडूची लाईन चुकीची आहे, निश्चित एक दाब एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पहा मिळतोय. कारण आउटसाइड ऑफस्टंपला पिचिंग केला ना चेंडू, जसा चेंडू पडला तसा बाहेर निघून जातोय आणि पंच एक धाबेचा इशारा करतात. स्कोर कार्डवर एकूण धाबा झाल्या त्या 34, ओवर नंबर तिसरा. आताचा बॉल एज लागले, चेंडू पाठीमागे निघून जातोय, थोडस खराब क्षेत्ररक्षण पहा मिळतोय आणि चेंडू जाईल यावेळेस मात्र सी मा रेषा पलीकडे, दर्जेदार चौकार. आताचा बॉल चांगला होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि अगदी एस्टँडच्या वरून हा चेंडू जात असताना पहा मिळतं. गुड कमबॅक, चांगला कमबॅक करणं गरजेचं होतं कारण एक चांगल्या मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना संघ पहा मिळतो आपल्याला. दापोली टीम अजय पाडील या वेळेस इनसाइड आहे, चेंडू फाटीमागे, दैव बलवंतर म्हणावे लागतील आणि चेंडू अगदी स्क्रीन समोर जातोय. शेवटच्या चेंडूवरती आलाय तो, आणखीन एक चौकार आणि स्कोर कार्डवरती धावा पाहिल्या तर
अतिशय लोकप्रिय गीत पहा मिलते गतवर्षी या स्पर्धे लेखजोखा पाहिला तर आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे एक सदस्य आणि एक चांगले बेस्ट स्कोरर म्हणून ज्यांना ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते चिंचपाडेचे उमेशजी भोईर यांनी सांगितले होते की गतवर्षी या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू 11:39 पडला होता आणि ह्यावर्षी मात्र 11:35 पहा किती लेखाजोखा चांगला आहे. गेल्या वर्षी कोणी किती दावा केल्या, कोणी किती चौका ठोकल्या, पूर्णपणे लेखाजोखा त्यांच्याकडे आहे. म्हणूनच सर आज त्यांचं नाव बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धेसाठी मागणी असते, मात्र काळ एक ऑनसाईडला खेळायचं होतं. स्वतः गोलंदाज चेंडूवरती गेलाय, दुसरे दाबेचा कॉल होता मात्र नकार दिला जातोय आणि एकेरी दाबेला येते प्राधान्य दिलं जातंय. कारण स्कोरर कसा असावा, जर स्कोरिंग चांगली असेल तर पुढचे मार्ग सोयीस्कर होतात आपले. कारण काल सुद्धा आमच्या ठाण्यामध्ये एक भली मोठी स्पर्धा येते, ते मात्र तब्बल 42 लाख रुपयाची स्पर्धा सुरू आहे खाडीच्या मैदानावरती दिनेश्वर पाडेल यांची. तर तिथे जिक्र केला होता कमेंटरांच्या माध्यमातून की स्कोरिंग चांगली व्हायला पाहिजे. चौथं षडक, आताचा बॉल फुलटा स्वतः स्वीट साऊंड, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क, षटकार. धावसंख्या धावपळकावरती लागली 49 जाबा. तर निश्चित आता ज्यांचं आगमन झालेलं आहे गोपीनाथजी गोवारी यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं प्लीज. गोपीनाथजी गोवारी आपण व्यासपीठावर या प्लीज. ऑन साईडला पुन्हा एकदा डीप मिड विकेटला अलॉंग द कार्पेट जातोय चेंडू, तोपर्यंत मिळेल पुन्हा एकदा एकेरी धाव. चांगली थ्रोपैकी झाली आहे, मात्र ज्या सुरुवातीला चुका केल्या बेलेवली टीमने अद्याप ते शोधत आहेत एखाद्या विकेटच्या ब्रेक थ्रू कधी मिळेल. कारण 50 कंप्लीट झाले, 50 जाबा धापळकावरती अगदी चौथं षडक मार्गस्थ असताना या 50 जाबा आपल्याला पाहायला मिळतात. जय हनुमान दापोली विपक्ष बेलवली असा सामना या मैदानावरती आजच्या या पहिल्या दिवसामध्ये हा पहिला सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज पाहतोय आपण आकाश चोर गेला. चौथं षडक, आताचा चेंडू चांगला होता ऑन साईडला खेळात पुन्हा एकदा आणि धाव मिळेल ती एकेरी. इथून मात्र कमबॅक कराव्या लागेल, जर काही 60 जास्त धाबा झाल्या तर धाबा चेस करताना थोडी दमचक होईल. 50-55 धाबा या मैदानावरती पाहिलं तर सकाळच्या डू फॅक्टर आहे आणि अशा वेळेला धाबांसाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. सुमित पाटीलला पाहतोय स्ट्राईकवरती, विशाल जितेकर यांच्या जोडीला आलाय आणि अद्यापपर्यंत चौथं षडक मार्गस्थ असताना एकही विकेट गमावली नाही आहे, त्यामुळे कधी ब्रेक थ्रो निर्माण करून देईल एखादा गोलंदाज मॅचमध्ये वापसी करावी लागेल. कारण जी धावसंख्या ती वेगाने जात असताना पाहा मिळतोय आपल्याला. चांगला बॉल होता, कव्हरच्या दिशेला खेळून काढला एकेरी धाबेसाठी डायरेक्ट हिट. काय झालंय, काय घडलंय या ठिकाणी, जेथे एकेरी धाव होती तेथे मात्र बॅकअपला कोणीही नसताना डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला आणि एकच धाव मिळाली आहे. 4 षटकं संपली गेली आहेत आणि 53 धाबा या धावपळकावरती पार मिळतात. पहिल्या गड्यांसाठी पार्टनरशिप झाली अद्यापर्यंत 53 धाब्याची. शेवटचं षडक कोणाला पाचारण करेल हा टीम, कारण आता इथून मोठे फटके येणे पुन्हा एकदा अपेक्षित असतील. कारण 53 धाबा झाल्यात बऱ्याच वेळा त्यांना सुद्धा माहिती की बेलवली टीम एक चांगला संघ आहे, त्यामुळे अद्याप आपल्याला 15-20 धाब्याची गरज आहे जेणेकरून 65-70 स्कोर नेणं उचित ठरेल. कारण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या आपल्याला विजयाची गॅरंटी देत नसते, त्यामुळे ते कितीही धावा बनवल्या तरी त्या सेफ असतील असं नाही आहे.
53 तर गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये पार्टनरशिप होती ती सर्वोच्च धावसंख्या 58 धाब्याची होती आणि आता मात्र इथून 53 धाबा पहा मिळतात आपल्याला। पहिलाच बॉल बॅक टू बॉलर्स अतिशय चांगला चेंडू होता। एक यंगस्टर खेळाडू पहा मिळतो मैदानावरती आपल्याला प्रणीत गायकर एक युवा गोलंदाज आणि तो सुद्धा एक चांगल्या बॅट्समन समोर गोलंदाजी करत असताना प्रणीतचा चेंडू या बेलेस पुलकराचा होता फटका फसला बराच वेळ अभेद होता। क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले एकेरी धाव पहिला चेंडू डाट फेकला जातोय आणि या चेंडूवरती मिळाली ती एकेरी धाव एकूण 54 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला। मी म्हणेन ज्याप्रमाणे सुशांतजी विकेट गमावले नाही आहेत त्याप्रमाणे स्कोर सुद्धा नाही आहे। कारण सुरुवातीला आक्रमकतेने सुरुवात केली 11-12 प्रत्येक ओव्हरमध्ये धाबा आल्या पहिल्या षटकात 12 आल्या दुसऱ्या षटकात 11 आल्या तिसरे षटक अजयचे पुन्हा एकदा थोडंसं महागडं पाहा मिळालं त्या षटकात तब्बल 29 धाबा खर्च केल्या आणि चौथ्या षटकामध्ये 11 धाबा खर्च केल्यामध्ये प्रत्येक षटकामागे दुहेरी अंक पहा मिळतोय आपल्याला एवढी चांगली फलंदाजी केली आहे। अद्याप सलामीची जोडी मैदानामध्ये खेळत असताना थोडीशी दुखापत झाली एक गोलंदाजाला एक यंगस्टार गोलंदाज आहे आणि चेंडू त्याच्या पायावरती वेगाने आदळला चला नेक्स्ट मॅचसाठी आपल्याला यायचं आहे बामणडोंगरी विपक्ष भिंगारे या दोन संघामध्ये लढत पहा मिळेल। तर बरेचसे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले आहेत त्याचबरोबर कामगार बंधूसुद्धा या सामन्याचा आनंद घेतात मंगेश विजय महेंद्र आज पहा मिळतात आपल्याला। तर अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंगमध्ये या सत्रामध्ये पाहिलं तर 4 चेंडू फेकायचे आहेत अद्यापि टीम बेलवली संघाला। गोलंदाज शेवटचं षटक प्रणित गायकर प्रणितला मात्र धाबा रोखाव्या लागतील कारण जर काही 60-60 थांबवलं ना तर एक बॅटिंग स्कोर होईल त्यामुळे आता स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण सुमित पाडील आणि नॉन स्ट्राईकला विशाल जितेकर ही जोडी अद्याप आहेत मैदानामध्ये तळ टोकून आहे। प्रणित आताचा बॉल अतिशय चांगला ऑफ ड्राय पहा मिळतोय चेंडूला एकेरी धाबेला पुन्हा एकदा प्राधान्य दिलं गेलं आहे। या षटकाचा विचार केल्यानंतर प्रणितने 3 चेंडू फेकल्यात आणि 3 चेंडू फेकत असताना फक्त 2 धाबा खर्च केल्यात उर्वरित अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे। एका दुसऱ्या मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत असतील विशाल जितेकर ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय जे हनुमान दापोली टीम। फुलटॉस बॉल आमंत्रित केलाय झेलची शक्यता आणि झेल टिपला जातोय डीप मिड विकेटला सुरेख टिपला जातोय तो झेल आणि संपतोय तो विशाल जितेकरचा खेळ।
दसना यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय 24 आवर्स लाईव्ह ही वाहिनी आहे. बऱ्याच वाहिन्या क्रिकेटमध्ये आल्या. सुरुवातीला पाहिलं तर एकच वाहिनी होती, टेनिस क्रिकेट .in. संतोष नाणेकर यांनी पहिली वेबसाईट सुरू केली आणि तेव्हापासून मात्र या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा वाहिन्या प्रगत झाल्या. आणि विशाल जितेकरचा विचार केला तर विशालने योगदान दिलं आहे 16 बॉलमध्ये 29 धाबेची 2 षटकार आणि 2 चौकार. त्याच्या बॅटमधून पाळा मिळाला मात्र ऐन मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. नवीन बॅट्समन मैदानावरती पाहतोय आपण, श्रेयस जितेकरला पाहतोय, स्ट्राईकला सुमित पाडील आणि अखेरकार प्रणित गायकरने यश मिळवून दिलंय टीमला. आताचा बॉल या बेलेस, काय घडलंय काय घडलंय मैदानामध्ये, नो बॉल आणि 4 धावा, 19 5 धावा म्हणजे 5 धावा. की मागच्या बॉलवरती आपण विकेट मिळवली, मग आता असं काय घडलं की मैदानामध्ये या 1 धावा पाहणा मिळाल्या. फ्रीडचा बॉल, फायदा उठू शकले नाही आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय, एकेरी धाव, दुसरे धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय. गुट्र एकच जा पाहतोय आपण. 19 धावसंख्या पाहिली तर आता 61 धाबा धापळकावरती, चांगली धावसंख्या. एकच खेळाडू बाद झालाय. लास्ट टू गो, शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू पाहा मिळेल आपल्याला. प्रणित गायकर, चांगला बॉल, यॉर्क लाईनचा अगदी पुढ्यात फेकला, अगदी पुढ्यात चेंडू फेकला. एकेरी धाव पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न, धावची जी संधी, यस इट इज आउट. आणि फलंदाज होतोय बाद, दुसरी धाव घेत असताना जाऊ आपण व्यासपीठावर. आहेत काही मान्यवर इथं उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. या दरम्यान अतिथी कक्षामध्ये विराजमान आमचे पाहुणे विश्वासजी भगत साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सचिन पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते विश्वास भगत साहेबांचं स्वागत करायचं आहे. वेळात वेळ काढून श्री गावदेवी क्रिकेट संघ जुई आयोजित काही जाणारामा चिमणे स्मृतिचषक 2021 क्रिकेटचा रणसंग्राम आणि सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी विश्वाजी भगत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं म्हणून त्यांचं या ठिकाणी यथोचित अतिथी देवो भो म्हणून स्वागत केलं जात आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचं सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. तदनंतर दुसरे आमचे यजमान दिलीपजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. पुन्हा एकदा सचिन पाटील आपल्या शुभ हस्ते कामोठ्याचे सर्वांचे लाडके दिलीपजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करण्यासाठी सचिन पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करतोय. तर अविनाश पाटील आपण कुठे असेल आपण आमच्या व्यासपीठावरशी संपर्क साधायचे. अविनाश पाटील, गजानन गौरी या आपण, त्याचबरोबर सन्माननीय गोपीनाथजी गोवारी हे मान्यवर देखील उपस्थित आहेत. विनंती करतोय पुन्हा एकदा रवींद्र कडू यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा आपण सन्मान करायचं आहे. त्याचबरोबर रघुनाथ परदेसी आपल्याला देखील विनंती करतोय. आपण देखील आमच्या
व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। त्यानंतर विनंती करते पुन्हा एकदा मी सचिन पाटील यांना की आपण आपले शिवहस्ते संजय म्हात्रे यांचं आपण सन्मान करायचंय। नक्कीच संजय म्हात्रे यांचं इथं सन्मान होतोय। त्याचबरोबर ह्या स्पर्धेसाठी जो आपण पाहतोय मंडप डेकोरेशन तर तामझाम उभा केलाय। आमचे मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर इथं उपस्थित आहेत, गजानन गुवारी यांचं सन्मान होतोय। तर विनंती करेन सचिन पाटील यांना की आपण आपले शुभ हस्ते गजानन गुवारी साहेबांचा पण सन्मान करायचा आहे। ज्या ज्या वेळेला कामोठी जुई नवपाडा इथे स्पर्धा असेल त्यावेळेला मात्र गजानन गुवारी यांचा मंडप आणि तामझाम पाहायला मिळत असतो। अतिशय मोलाचा वाटा असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये। तर निश्चितच जाऊया आपण सेकंड इनिंगकडे। थँक्यू। तर खेळाचं पहिलं सत्र संपलंय। जेथे पहिल्या सत्रामध्ये सुरुवातीला संघर्ष करावा लागला, त्याच्यानंतर लयमध्ये आले दोन फलंदाज, एक पार्टनरशिप बिल्ड केली आणि त्या पार्टनरशिपच्या जोरावरती 62 धाबा बनवल्यात आणि 63 धाब्याचं लक्ष असेल बेलिवली टीम समोर येणाऱ्या 5 षटकामध्ये। 12.60 सरासरीने आस्किंग रन रेट प्रतिषटकामध्ये ठेवायचा आहे तो टीम बेलवली संघाला। मात्र त्या 63 धाबांची सुरक्षा केली जाईल की त्या एकवटल्या याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल। आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समन्वयक एक मित्र आणि कामाड्याचा बुलंदाबाद सुशांतजी पाटील। हॅलो। या दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेचे सर्व शिल्पकार गिरी चिमणे अँड कंपनी, मग अविनाश पाटील असेल, मयूरी चिमणे असेल, अतुल म्हात्रे, जीवन भेंडे, रवींद्र कडू, नागेश चिमणे, अभिजित चिमणे, श्रीधर म्हात्रे, अमर म्हात्रे, सचिन पाटील, प्रशांत चिमणे, दिलीप गोवारी, प्रतीक गोवारी, पियुष गोवारी, मकरंद भगत, आदेश मुनकर, सुमित चिमणे, अमित चिमणे, साहिल चिमणे, सुशाल गोवारी, त्याचबरोबर यश गोवारी, रोहित सुरते, आर्यन पाटील, ऋषी सुरते हे सर्व या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, शिलेदार आहेत। आणि त्याचबरोबर सर्वांचा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतोय। जाऊया मॅचकडे। सुशांत पाटील। थँक्यू भाऊ म्हात्रे। सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा या श्री गावदेवी क्रिकेट संघ जुई काही जाणारामा चिमणे स्मृतीचषक 2021 आम्ही हार्दिक स्वागत करतोय। सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत करतोय। पहिला सत्र आपण पहिला 62 धावांचा पाठलाग केला आणि 63 धावांचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय। कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम पहिला सत्र आपण पाहिला, अतिशय बहारदार पाहायला मिळाला सामना दापोली बनाम बेलवली यांच्या दरम्यान। दुसरा सत्र चालू होतोय। आपण पाहतो आमच्या सोबत चिंचपाड्या गावचे एक उत्कृष्ट टॅलेंटने भरलेले स्कोरर उमेशजी भुईर। आणि पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला जगदीशजी पाटील मॅन फ्रॉम नारेवली आणि आमच्यासोबत आजच्या दिवसामध्ये आमच्या कामोठे गावचे आमचे वरिष्ठ मित्र भाऊ म्हात्रे यांचा आवाज। जगदीश सर, आपण जर पाहिलं पहिल्याचा जो काळ होता त्यामध्ये क्रिकेट हा फक्त खेळाडूंपुरता आणि आयोजकांपुरता मर्यादित होता, परंतु त्याही पलीकडे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जे छोटे मोठे स्टॉल लागत आहेत त्यांचा देखील रोजगार आजच्या या क्रिकेटमध्ये चांगला पाहायला मिळतो। तर क्रिकेट हे सुंदर बहरताना मिळतंय, क्रिकेटमध्ये थोडासा पैसा वाढला आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या सुशोभीकरणातून खेळाडूंना जितकं चांगलं सहकार्य करता येईल तितकं सहजन आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। आणि सर्वात महत्त्वाचं आपण आज ही स्पर्धा घर बसल्या पाहू शकतो, 24 लाईव्ह इव्हेंट्स हा खूप महत्त्वाचा घटक या स्पर्धेला लाभला आहे। दुसरा सत्र चालू होतोय, दापोली विपक्ष बेलुली यांच्या दरम्यान पहिला चेंडू, हा खोलवर गतीचा चेंडू होता, अतिशय जबरदस्त लॉंग ऑनच्या दिशेने फंबल होताना दिसतोय, परंतु इथे एक धाव एका धावेने दुसऱ्या सत्राची सुरुवात होते। पहिल्या सत्रामध्ये पाहिल्या दोन धावांचा पहिला सत्र पहिल्या चेंडूवरती चालू झाला होता। इथे 63 धावांचा कंपल्सरी पाठलाग टार्गेट असताना पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तुटून पडला होता फलंदाज आकाश आणि तदनंतर नॉन स्ट्रायकरचा फलंदाज एक रन घेऊन आता स्ट्राईकवर सज्ज झालाय दुसरा चेंडू खेळण्यासाठी। अतिशय जबरदस्त फा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न टप्प्यात चेंडू उचलला जातोय, परंतु इथे एक धाव पूर्ण केली जाते एका धावेच्या मोबदल्यात। पुन्हा एकदा
दोन धावा धावपलकावरती। दापोली संघाचा हा गोलंदाज अतिशय ताकदवर मानला जातोय। चांगल्या प्रकारचे चेंडू याच्या गोलंदाजीमधून नेहमीच पाहायला मिळतात आणि तितका सुंदर फलंदाज बेलोली संघाचा आपण आकाश चोर घ्यायला पाहतोय। उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त टोला लगावलाय सिक्सर। ज्या पद्धतीनं 63 धावांचा टार्गेट आपण पाहिला त्या 63 धावांच्या टार्गेटला सफल करताना या मोठ्या फटकाचा मान आपल्या माध्यमातून मिळवतोय आणि धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचत आहेत 8 घरामध्ये। हॅलो, याच दरम्यान आपण पाहतोय वाघेली गावचे सुपुत्र एक लेजंड क्रिकेटर काळूराम भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या आहेत। ओव्हर टू सुशांत पाटील। आणि हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने ट्रॅव्हल केला, स्टेट ड्राईव्ह केला फटका, क्षेत्रक्षक त्या ठिकाणी धावत होतोय, तोपर्यंत दोन धावा सहजगत्या पूर्ण होताना दिसत आहेत। आपण पाहिलं आकाश चोरगे अतिशय जबरदस्त सफल होताना दिसतोय, 10 धावा धावपलकावरती। चेंडूचा विचार केला आतापर्यंत आपण 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। ऋषी भोईर एक जबरदस्त गोलंदाज परंतु तितकाही सुंदर फलंदाज आकाश चोरगे, या दोघांमध्ये या प्रत्येक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल की कशा पद्धतीने येणारा हा दुसरा सत्र असताना दिसतोय। रिवर्स अटेम्प केलाय चेंडू, यशस्वी फटकार ठरतोय, चेंडू जातोय सीमारेषाबाहेर 4 धावांसाठी। पहिल्या चेंडूचा विचार केला, पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तदनंतर 6 धावा, तदनंतर दुहेरी धाव आणि तदनंतर हा आकाशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय चौकार। एकूण चेंडूचा विचार केला, 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात त्या म्हणजेच 14। अतिशय पीवनचा हा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय आकाश। याच खेळीने प्रत्येक मैदानावरती आपलं वर्चस्व गाजवत असतं। शेवटचा चेंडू ऋषी भोईर यांच्या माध्यमातून असेल आकाशसाठी। उंचावरून खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने, कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 1 बाउंस चौकार। या चौकाराच्या बरोबर धावसंख्या एकूण पाहिली, पहिल्या षटकाची समाप्ती झाली, पहिल्या षटकामध्ये पुरेपूर सन्मान घेतलाय, पुरेपूर वर्चस्व राखून ठेवलंय आकाश चोरगे यानं। धावसंख्या धावपलकावरती 18 घरामध्ये अतिशय सुसज्ज अशी धावसंख्या पाहायला मिळते। 63 धावांचा टार्गेट असताना मैदानावरती परिपूर्ण सेट होतोय आकाश चोरगे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय दुसरा फलंदाज आकाश पवार। दोन्ही आकाश आता मात्र बेलवली संघाच्या माध्यमातून आपल्या जबाबदारीचं आव्हान पेलवण्यासाठी पहिल्या षटकामध्ये तुटून पडलेत आणि परिपूर्ण एकूण धावसंख्या आपण धावपलकावरती पाहिली 18 घरामध्ये जाऊन पोहोचले। आपण जर पाहिलं 5 षटकांचा हा सामना असताना पहिला मान या चषकाला मिळालाय तो म्हणजेच बेलवली विपक्ष दापोली या संघाला। अतिशय जबरदस्त या ग्राउंडवरती जर आपण पाहिलं उमेश सर, तर पूर्ण क्लॅरिटीने या मैदानाची आपण पाहणी करू शकतो आणि या क्लॅरिटीवर जी मेहनत या गावदेवी क्रिकेट संघ जुई या आयोजकांनी घेतली ती फळास आली असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे, कारण अशा प्रकारचे मैदान फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात आणि या तितक्या सुंदरतेने हे दोन्ही टीमचे खेळाडू या मैदानावरती खेळताना दिसतात। पहा, पहिला षटक ऋषी भोईर हा घेऊन आला होता धावसंख्या धावपलकावरती, पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या 18 घरामध्ये जाऊन पोहोचले आणि दुसरा षटक आपल्या कोठ्यातून घेऊन आलाय विशाल जितेकर, एक जबरदस्त नाव रायगडच्या उंच क्षितिजावर। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, टप्प्यात चेंडू उचलतोय, तोपर्यंत एक धाव। आता मात्र संपूर्ण जबाबदारीनं परिपूर्ण गोलंदाजी करावी लागेल कारण ते परिपूर्ण सेट होताना दिसतोय आकाश चोरगे आणि तितक्याच ताकदीने या ठिकाणी गोलंदाजांना गोलंदाजी करावी लागेल। पहिला चेंडू आपण पाहिला एक धाव, आल्या आल्या आपली जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय विशाल जितेकरचा। हा दुसरा चेंडू खेळून काढेल आकाश, दोन्ही आकाश आपल्या टीमसाठी सलामीला आलेले हे फलंदाज। हा चेंडू मागे खेळलाय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात अचूक झेल टिपतोय आणि मोठा विकेट आपल्या जाळ्यामध्ये विशाल जितेकर लगावतोय। अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये आपण केला विचार
तर पीवनचा पुरेपूर फायदा घेतला, परंतु जसा विशाल जितेकरनं चेंडू हातामध्ये घेतला पूर्ण अनुभवाची शिदोरी या चेंडूवरती पाहायला मिळाली. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांना ठेवला गेला आणि अचूक हा झेल टिपला गेला आणि पहिल्या जोडीला फोडण्यात यश मिळालं. आकाश चोरगे बॅक टू द पॅव्हिलियन आणि त्याच्या जागेवर तिसऱ्या क्रमांकाचा मान घेण्यासाठी आलाय राकेश. संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. बेलोली एक मातब्बर संघ अतिशय जबरदस्त खेळ करताना दिसतो प्रत्येक मैदानावरती, परंतु इथे एका विकेटचं पतन झाल्यानंतर राकेश म्हात्रे स्ट्राइकवर येतोय विशाल जितेकर याचा तिसरा चेंडू खेळण्यासाठी. पाहूया कशा पद्धतीने असेल हा चेंडू. अतिशय जबरदस्त कनेक्ट केलाय कव्हरच्या दिशेने, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषाबाहेर चार धावांसाठी. या चार धावांच्या मोबदल्यात धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या म्हणजेच 23 धावा एका विकेटच्या नुकसानीनंतर. आता मात्र राकेश जसा आकाश चोरगे पॅव्हिलियनमध्ये गेलाय या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचं प्रेशर न येता चौकार लगावतोय आणि दाखवून देतोय की कशा पद्धतीने आम्ही पाठलाग करू. हा चेंडू बैल सुडतायत इथे पहा, तू आणि मी या दोघांमध्ये टक्कर. चौकार लगावल्यानंतर परिपूर्ण या राकेश मात्रेचा त्रिफळा चित केलाय आणि पॅव्हिलियनमध्ये पाठवलाय. अतिशय देखणा खेळ या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं चालू असणारा सामना दापोली विपक्ष बेलवली, तदनंतर बामणडोंगरी विपक्ष भिंगारी आणि तदनंतर तिसरा सामना ए गटाचा जय हनुमान कामोठे विपक्ष जी जी स्पोर्ट्स वाकळण आणि त्यानंतर जोया 11 कासार वडवली आणि गावदेवी खारभाव भिवंडी असे मातब्बर संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. काही जाणारामा चिमणे स्मृतीचषक 2022 आणि एकीकडे आपण पाहतोय धावसंख्या अतिशय जबरदस्त येत असताना इथे विशाल जितेकरनं जसा चेंडू हातामध्ये घेतला संपूर्ण जबाबदारीने प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन दाखवून आतापर्यंत चार चेंडू फेकले गेलेत ज्यामध्ये दोन विकेट प्राप्त केलेत आपल्या कोठ्यामध्ये आणि इथे प्रश्नात आणून ठेवलंय बेलवली संघाच्या या फलंदाजांना. नौका फलंदाज आपण पाहतोय राकेश मात्र याची जागा घेण्यासाठी आलाय अजय पाटील. विशाल जितेकर याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. एकूण धावसंख्या धावपलकावरती 23 घरामध्ये जाऊन पोहोचले. पिबनचा हा दुसरा षटक इथे दोन विकेट घेण्यात यश मिळालं विशालला. हा चेंडू पहा हलकासा पुश केलाय 30 सर्कलमध्येच हा चेंडू थांबणार. एक धाव मात्र नक्कीच मिळाली आहे. अशा प्रकारची बॉडी लँग्वेज ज्या वेळेला खेळाडूची असते त्यावेळेला त्याच्याकडून क्रिकेट रसिकांना आणि पाठीराख्यांना असे असते की मोठे फटके मारले जातील, परंतु गोलंदाजाचा जर विचार केला तर तितकेच शातीर गोलंदाजी प्रत्येक मैदानावरती आपापल्या माध्यमातून कामगिरी करताना दिसत आहेत. इथे पहा आपण मगासपासून नॉन स्ट्रायकरला तळमळणारा हा फलंदाज आकाश हा चेंडू हलकासा पुश केलाय पंचांच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल दुसऱ्या धावेचा मान होईल का, परंतु इथे नकार दिलाय आकाशनं. एक धाव मिळेल. या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा विचार केला अतिशय जबरदस्त धावसंख्या येत असताना इथे विशाल जितेकरनं जबाबदारी सांभाळली आणि धावसंख्या धावपलकावरती 25 घरामध्ये पोहोचली. म्हणजे वैयक्तिक विशालचा विचार केला तर 2 घेऊन 7 धावा खर्च केल्यात अतिशय जबरदस्त. आता मात्र पिवनचे 2 षटक समाप्त झाल्यानंतर क्रिकेटची रणनीती आपल्याला चांगली पाहायला मिळेल. पाहूया कशा पद्धतीने असेल हा तिसरा षटक. पहिल्या सत्रामध्ये नक्कीच आमचे गुणलेखक सांगतायत की पहिल्या सत्रामध्ये दापोली संघानं 23 धावा जमवल्या होत्या आणि इथे जर आपण पाहिल्या तर 25 धावा म्हणजे 2 वर्चस्व ठेवताना पाहायला मिळते. परंतु पाहूया अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये बेलवली संघाला जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती म्हणजेच 38. ऋषिकेश पुन्हा एकदा
गुलबर्गाचा चेंडू चांगला चेंडू आहे, पंचांनी बोट उंच केला आहे. आता मात्र आकाशला परत जावा लागेल, कारण ज्या ऋषिकेशला आपण पहिल्या षटकामध्ये पाहू शकलो नाही तो ऋषिकेश आता मात्र वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अतिशय भेदक फेकतोय आणि पॅव्हिलियनचा रस्ता दाखवतोय आकाश याला. आता मात्र इथून चुरशीची लढत पाहायला मिळेल. 18-37 समीकरण असताना इथे ऋषी यानं चेंडू हातामध्ये घेतलाय आणि पहिला विकेट आपल्या पाट्यामध्ये मिळवलाय. श्री गावदेवी क्रिकेट संघ जुई आयोजित काही जाणारामा चिमणे स्मृतीचषक 2021 आजचा हा पहिला दिवस, 5 दिवसीय ही स्पर्धा, शेवटचा दिवस आपल्याला जगदीश सर सुपर 8 अतिशय जबरदस्त फायनल डे मेगा फायनलचा दिवस पाहायला मिळेल आणि त्याचसाठी चाललेली ही लढत पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. आता पाच समीकरण, 18 चेंडू 38 असताना आता समीकरण थोडे पुढे जाताना दिसते. 17 चेंडू आणि 38 धावांची गरज आपण पाहतोय. नौका फलंदाज प्रशांत मैदानावरती जबाबदारी घेण्यासाठी येतोय. प्रशांतकडून अपेक्षा असतील बेलावली संघाला आणि तितक्याच अपेक्षा ऋषीकडून देखील. हा चेंडू मागे गेलाय, इथे मात्र काय होते पाहूया. चूक केली जाते, कोणत्याही प्रकारची कॉलिंग नाही आहे आणि एका मागोमाग एक विकेट पॅव्हिलियनचा रस्ता घेताना दिसत आहेत. परंतु हा चेंडू जर आपण तर नक्कीच ते बॅटची एज येऊन मागे चेंडू गेला आणि स्लीपला चेंडू पकडला गेलाय. पाच समीकरण थोडं आता मात्र कठीण होताना दिसतोय. एका मागोमाग एक विकेट ज्या पद्धतीने आकाश चोरगेला पाहिलं आपण, अतिशय जबरदस्त खेळ करत असताना त्याच्या पावलावर पाऊल ठेवणं आतापर्यंत या फलंदाजांना जमलं नाहीये. आणि प्रशांत पॅव्हिलियनमध्ये गेल्यानंतर मैदानावरती ऋषिकेश पवार एक मातब्बर फलंदाज, ऋषी टू ऋषी या दोघांमधली असणारी ही लढत प्रत्येक चेंडूवरती आपल्याला कळेल की कशा पद्धतीने येणारा हा दुसरा सत्र असेल. 18 चेंडू अजूनही 16 चेंडू अजूनही 38 समीकरण स्तब्ध होताना दिसते. ऋषी राऊंड विकेट, हा चेंडू उंच बरारी घेतलीय, काय होते पाहूया. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. पा आले आले ऋषिकेशनं, कोणत्याही प्रकारचं दडपण आपल्या अंगावरती नाही याचं उत्तम उदाहरण या षटकावर षटकारावरती पाहायला मिळालं. समीकरण पहा, जिथे 16-38 होते तिथे समीकरण आता 6 कमी झालंय, 15 चेंडू आणि 32 धावांची गरज असणार आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपण जर पाहिलं तर ऋषिकेश संपूर्ण जबाबदारीने खेळताना दिसतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने फ्लॅट डिलिव्हर केलाय, त्या ठिकाणी चेंडू उचलला गेलाय. दुसऱ्या धावेचा कानमंत्र असेल का, परंतु एकाच धावेवर थांबवलंय. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, अजूनही 2 चेंडूंचा खेळ. ऋषी फोईर यांच्या माध्यमातून फेकणं बाकी असणार आहे. आपण स्ट्राईकवर पाहतोय अजय, अतिशय जबरदस्त लोअर फुलटो असते, या ठिकाणी आडव्या पट्ट्यात चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलून दिलाय. एकच धाव मिळेल. पा कशा पद्धतीने थ्रो केला जातोय, जितका सेकंद आपण चेंडू हातामध्ये ठेवू तितक्याच फलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्या चोरल्या जात आहेत. आणि हेही क्रिकेटचं बदलतं रूप आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो. या दरम्यान अतिशय जबरदस्त भिंगारी गावचे एक जबरदस्त उत्कृष्ट खेळाडू 40+ ज्यांचा दबदबा पाहायला मिळतो, रघुनाथजी परदेशी यांचं या ठिकाणी आगमन झालं. आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. या षटकातील हा शेवटचा चेंडू ऋषिकेश पवारसाठी असेल. उंच बरारी घेतल्या, चेंडू जास्त वेळावत आहे. 2-2 क्षेत्ररक्षक, परंतु कोणत्याही प्रकारचा झेल घेण्याचा प्रयत्न नसेल. टप्प्यात चेंडू उचललाय, तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या धावपलकावरती 35-35 घरामध्ये. समीकरण जर आपण पाहिलं तर 35 धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची कंपल्सरी गरज असणार आहे. आणि पाहतोय व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये सचिन पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते रघुनाथजी परदेशी साहेबांचं यथोचित स्वागत करायचं आहे.
आजच्या दिवसातील दुसरी लढत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु नेहमीच त्यांचं देखील मोलाचं सहभाग आपल्या या गावामध्ये, तर नक्कीच एक रन शॉट या ठिकाणी पंचांनी हेरले आणि आमच्याकडे इशारा केलाय की एक रन या ठिकाणी शॉट येते. आता समीकरण आपण जर पाहिलं तर 12 चेंडू 29 धावांची कंपल्सरी गरज आहे. तसेच सूरज परदेशी यांचं देखील स्वागत करण्यासाठी सचिन यांना विनंती करतोय. आपल्या शुभ असते सूरज परदेशी, एक जबरदस्त उत्कृष्ट खेळाडू भिंगारी टीमचा या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जात आहे. आपण पाहतोय सर्व पाहुणे यांचं स्वागत झाल्यानंतर जगदीश सर 18 चेंडू 38 धावांची गरज असताना या षटकामध्ये एकूण धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा खर्च केल्या आणि समीकरण पहा कुठे येऊन थांबलंय. 12 चेंडू कंपल्सरी 29 धावांची गरज आहे. तर माननीय श्री शक्ती मडवी यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षाकडे वाटचाल करायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय 14 षटक घेऊन आलाय सचिन जितेकर ज्याच्यावरती संपूर्ण मदार असेल आणि एकीकडे आपण पाहतोय अजय पाटील याच्यावरती संपूर्ण मदार असेल. कशा प्रकारे असेल 12 चेंडू 29 चं समीकरण नक्कीच पाहूया. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय सचिन. हा चेंडू अतिशय जबरदस्त लॉंग ऑफच्या दिशेने ढकलून दिलाय. एक धाव घेतली दुसऱ्या धावेचा कानमंत्र नसणार आहे. चेंडू आतामध्ये घेतलाय, एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे सरसावतोय. 35 धावा धावपलकावरती. सचिन जितेकर प्रत्येक चेंडू गोल्डन फेकावा लागेल आणि इथे प्रत्येक चेंडू ऋषिकेश याला जास्तीत जास्त धावांचा बनवावा लागेल. दोघांचाही मनसुबा आपापल्या टीमसाठी मजबूत असेल, परंतु इथे एकाला थांबावं लागेल आणि एकाला पुढे. हा चेंडू लोअर फुलटॉस डिलिव्हरी केलाय, मागच्या दिशेने चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. पुन्हा एकदा एक धाव, एका धावेने धावपलक पुढे सरसावला. 36 धावा धावपलकावरती. ज्या पद्धतीने दोन चेंडू फेकलेत अतिशय संत धावसंख्या पाहायला मिळते. हा चेंडू उंच भरारी घेतल्या पाहूया, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अचूक झेल टिपलाय आणि अजय पाटील याला पॅवेलिनचा रस्ता दाखवलाय. समीकरण जर आपण पाहिलं तर 12-29 समीकरण असताना इथे विकेटचं पतन झालंय. म्हणजे ज्या पद्धतीनं कर्णधारानं सचिन जितेकरवर विश्वास दाखवलाय, आतापर्यंत 3 चेंडू पाहिले, एक विकेट प्राप्त केल्या आणि 2 धावा खर्च केल्यात. प्रत्येकाने आपापल्या माध्यमातून 100% देण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच यश आपल्या वाट्याला येते. परंतु इथे पुढचा चेंडू, हा चेंडू अतिशय जबरदस्त, पुन्हा एकदा त्याच दिशेने ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, अचूक झेल टिपला जातोय, परंतु नक्कीच तिथे सांगितलं जाईल. आमचे षटकार अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. डीप कव्हर पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा प्रयत्न चांगला होता, परंतु प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. आणि 6 धावांचा मोठा टोळा. आता मात्र ऋषिकेश पवार या ठिकाणी आपली बॅट तापवताना दिसतोय. समीकरण पाहतोय, 8 चेंडू 21 धावांची कंपल्सरी गरज आहे. आता मात्र सचिनला विचार करावा लागेल, कारण ऋषिकेश एक मातब्बर फलंदाज असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नाही आहे. एक धाव घेतली दुसऱ्या धावेचा कानमंत्र असेल, इथे थ्रो मात्र केला जातोय. परंतु इथे 2 धावा सहजगत्या पूर्ण होताना दिसत आहेत. अतिशय चपळाईनं या ठिकाणी धावताना दिसत आहेत ऋषी अविनाश. जस जसा चेंडू पडतोय तस तस समीकरण कधी गोलंदाजाच्या माध्यमातून खुलं होतोय तर कधी फलंदाजाच्या माध्यमातून. या 2 धावांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या धावपलकावरती 44 धावा. 7 चेंडू 19 धावांची गरज अजूनही. हा चेंडू अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. दुसरा झेल
प्रशांत जितेकर त्या ठिकाणी अचूक टिपतोय, अतिशय जबरदस्त फटका होता, परंतु ताकदीचा या ठिकाणी वापर कमी झालेला दिसला आणि या चेंडूला अचूक टिपलंय प्रशांत यानं. एकूण धावसंख्या धावपळकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिल्या 44 धावा. आता मात्र शेवटचा षटक 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. आपण पाहतो आजच्या दिवसातील हा पहिला सामना, पहिल्या सामन्यातील दुसरा सत्र, दुसऱ्या सत्रातील अंतिम षटक. 6 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 19 धावांची गरज. इथे आता मात्र संपूर्ण मदार अविनाश म्हात्रे वरती येऊन थांबले आणि त्याला साथ देण्यासाठी राजेश पाटील मैदानावरती येताना दिसतोय आणि गोलंदाज आपण पाहतोय 6 चेंडू 19 चं समीकरण करून घेऊन जबाबदारीनं चेंडू हातामध्ये विश्वासानं दाखव दिलाय तोच गोलंदाज शिवतेज जितेकर. जितेकर बंधू या टीम मध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 19 धावांची कंपल्सरी गरज असताना इथे अविनाश म्हात्रे ऑन द स्ट्राइकवर आहे पहिला चेंडू खेळण्यासाठी. शिवतेज जितेकर याचा ओवर द विकेट. अविनाश म्हात्रे याला आता मात्र एकोणीस धावांची जबाबदारी सांभाळावी लागेल. हा चेंडू उंच भरारी घेण्याचा प्रयत्न 30 यार्ड सर्कलमध्ये स्वतः गोलंदाज धावताना दिसतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा कानमंत्र यशस्वी होतोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होताना दिसत आहेत. आता मात्र समीकरण पुढे जाताना दिसते 5 चेंडू 17 धावांची गरज. अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा जागा बनून केला होता, परंतु तितकाच सुंदर चेंडू फेकण्यात आला शिवतेज जितेकर यांच्या माध्यमातून, परंतु 2 धावा रोखू शकले नाही. 2 धावांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या धावपळकावरती जाऊन पोहोचल्या, ते म्हणजे 46 गरामध्ये. पुढचा चेंडू असेल 5-17 समीकरण. उंच माग मात्र या ठिकाणी बॅची एज येऊन एसटी रक्षक विशालकडे चेंडू गेलाय, परंतु चेंडू त्यामध्ये सामला नाहीये. तर नक्कीच इथे स्वतः अविनाश म्हात्रे मैदानातून बाहेर जाताना दिसतोय. ही क्रिकेटची सच्चाई आहे आणि प्रत्येकाच्या माध्यमातून असणं गरजेचं असतं आणि तेच काम अविनाश म्हात्रे यांनी आपल्या संघासाठी केलंय. आपण पाहतोय समीकरण आता मात्र थोडं कठीण होताना दिसतोय. 6-19 समीकरण 5-17 आलं आणि तदनंतर 4 चेंडू कंपल्सरी 17 धावा. प्रत्येक चेंडू या ठिकाणी शिवतेज जितेकर हा भेदक फेकण्याचा प्रयत्न करतोय आणि आतापर्यंत 2 चेंडूंवरती त्याला यश मिळतंय. फलंदाज आपण पाहतोय अविनाश याच्या जागेवरती जितू पाटील जबाबदारी घेण्यासाठी येतोय. जर आणि तरचा विचार केला तर जर या 2 चेंडूंवरती मोठे फटके आले तर मैदानावरती काहीतरी वेगळं होऊ शकतं, परंतु शिवतेज जितेकरला हे मान्य आहे का? हा चेंडू अतिशय कोलवर गतीचा, त्या ठिकाणी ऋषी तैनात आहे. चेंडू अडवण्यात यश मिळालंय, परंतु थोडंसं फंबल होताना दिसतोय. त्याचा भरणा एकीकडे आपण पाहतो, थ्रो केला गेलाय. तिसऱ्या धावेला प्रयत्न, इथे मात्र 3 धावा देखील सहजगत्या पूर्ण होताना दिसत आहेत. अजूनही सामना संपलेला नाही याचं उत्तम उदाहरण या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. या चेंडूवरती 3 धावा येणं म्हणजे चांगलं फायदा आपल्या बेलवली टीमसाठी या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आपण पाहतोय हा फटका खेळून काढला जितू पाटील यानं 3 धावांचा. आता समीकरण पहा कशा पद्धतीने 3 चेंडू 14 धावा. हा चेंडू खूप निर्णायक असेल शिवतेजसाठी आणि हा चेंडू खूप महत्त्वाचा असेल फलंदाज राजेश पाटील याच्यासाठी. डावखुरी आताचा फलंदाज मैदानावरती असल्यानंतर गोलंदाजाला चेंडू फेकणं थोडं त्रासदायक होतं, परंतु इथे परिपूर्ण आपल्या 3 चेंडूंवरती यश मिळवलंय शिवतेज जितेकरनं. हा प्रेशराईज चेंडू असेल की परिपूर्ण या चेंडूवरती तुटून पडेल राजेश, ते पाहूया. 3 चेंडू 14 धावांची गरज असताना या चेंडूवरती
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल, हा चेंडू चांगला फेकण्याचा प्रयत्न असेल, हा चेंडू अतिशय जबरदस्त पाहायला मिळतोय, परंतु शत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, अचूक झेल टिपला गेलाय आणि पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय. अठरा चेंडू 38 समीकरण असताना या ठिकाणी विकेटवर विकेट मैदानातून बाहेर गेले आणि कोणत्याही प्रकारची जबाबदारी आकाश चोरगेनंतर सांभाळण्यात यश मिळालं नाही आहे आणि त्याचमुळे कदाचित या ठिकाणी समीकरण फार कठीण होताना दिसते. दोन चेंडू कंपल्सरी 14 धावा, जीतू ऑन द स्ट्राईकवर. शिवतेचा हा चेंडू या षटकातील पाचवा चेंडू, 14 समीकरण असताना अशा प्रकारे गोलंदाजी करणं, क्रॉस द लाईन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे स्वतः गोलंदाज येतोय आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. शेवटचा चेंडू असेल, समीकरण पहा पूर्णपणे या चेंडूवरती एकतर्फी पाहायला मिळतोय. गोलवर गतीचा हा चेंडू, सन्मान दिलाय आणि या ठिकाणी पहिल्या मॅचची सांगता झाली, दुसरा सत्र समाप्त झाला आणि दापोली संघ पुढच्या फेरीमध्ये विजय संपादन करतोय. अतिशय जबरदस्त रंगत पाहायला मिळाली दोन्ही टीमची, बेलवली विपक्ष दापोली यांच्या दरम्यान. दोन्ही टीमचं शतशः आभार व्यक्त करतोय आणि शुभेच्छा देतोय दोन्ही टीम्सना. आपण पाहिलं पंचांची कामगिरी अतुल म्हात्रे, त्यानंतर रवी कडू, गिरीश चिमणे यांच्या माध्यमातून होती. पहिल्या मॅचचा मान मिळाला होता बेलवली विपक्ष दापोली या दोन संघांना. अतिशय सुंदर आणि शांत संयमी लढत पाहायला मिळाली आणि दापोली संघानं या सामन्यावर मात्र विजय मिळवलाय. तर नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच विशाल जितेकर. अतिशय जबरदस्त पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आपल्या माध्यमातून 29 धावांची 13 चेंडूंमध्ये खेळी केली आणि गोलंदाजाचा विचार केला तर एक षटक फेकला ज्यामध्ये दोन विकेट प्राप्त केले आणि 7 धावा खर्च केल्या. त्याला यायचा विशाल जितेकर, आपण आपलं स्वागत असेल टॉस बॉक्सवरती. आणि यानंतरचा सामना गावदेवी क्रिकेट संघ जुई आयोजित काही जाणारामा चिमणे स्मृती चषक 2021-6 क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. तर पहिल्या मॅचचा सामनावीर आपण जर पाहिलं 12व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना 12 चेंडूंचा सामना करत 29 धावांची बहारदार खेळी केली. तर माननीय श्री पंडितजी चिमणे साहेब यांना विनंती करतोय, आपण टॉस बॉक्स वरती जायचं आहे. तर गाडी क्रमांक 4007 ज्या माझ्या मित्राची असेल कृपया आपण त्या ठिकाणी जाऊन बाजूला करायची आहे. 4007 4007 आपण गाडी बाजूला करायची आहे प्लीज. तर नक्कीच पंडितजी चिमणे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सामनावीर पहिल्या मॅचचा दिला जाईल विशाल जितेकर याला. ओ टू भाऊ मात्रे. हॅलो, हॅलो विशाल, खूप खूप धन्यवाद तुला, कारण पहिला सामना शुभमुहूर्त सामना आपण जिंकलात आणि आपल्या विभागातील एक मोठा खेळाडू आहेस, त्यामुळं तुझ्या हाताखालचे जे खेळाडू आहेत अतिशय दर्जेदार खेळाडू आहेत. सुमित असेल त्या